गुड मॉर्निंग, सुप्रभात बाल दोस्तांनो। नेहमीप्रमाणे तुम्ही सर्वजण व्यवस्थित आवरून सांगितल्याप्रमाणे बेसिक तयारी करून अभ्यासाला बसलेले आहात। त्याचबरोबर आजच्या या शुभदिनी मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रकरणामध्ये, आजचा जो आपण तासिका घेणार आहोत यामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सुरुवातीलाच तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो, तिच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आपण आता आजचं जे प्रकरण, आज आपल्याला कुठलाही सराव संच नाही, आज फक्त आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या याची माहिती घ्यायची, त्या लक्षात कशा ठेवायच्या, त्यासंबंधी कोणती ट्रिक आहे, कशा पद्धतीने पाठांतर करायचं, आणि नवोदयच्या परीक्षेमध्ये कमीत कमी दोन प्रश्न यावरती विचारल्या जातातच, म्हणून आज आपण त्याची चर्चा करणार आहोत। तर या चर्चेमध्ये साधारणपणे काय आहे तर पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया, पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया। म्हणजे या प्रकरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की चार मूलभूत क्रिया कोणत्या आहेत। तर त्या क्रिया आहे क्रमांक एक बेरीज, बेसिक ऑपरेशन किंवा बेसिक प्रॉपर्टी असं आपण त्यांना म्हणूया। क्रमांक दोन आहे वजाबाकी, क्रमांक तीन आहे गुणाकार आणि क्रमांक चार आहे बालदोस्तांनो वजाबाकी, हे भागाकार। तर या झाल्या मूलभूत क्रिया। त्याचबरोबर आता आजच्या या प्रकरणामध्ये भागाकाराच्या क्रियेचा अभ्यास हा प्रामुख्याने आपल्याला करायचा आहे। आणि मग यामध्ये सर्वप्रथम येतं विभाज्यतेच्या कसोट्या, वन बाय वन आपण त्या कसोट्या एकामागोमाग एक बघूया। त्यामध्ये समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, आणि या विभाज्यतेच्या कसोट्या बालदोस्तांनो तुम्हाला मुखपाठच असाव्यात। मुखपाठ करून त्यावरच्या क्रिया व्यवस्थित समजावून घ्या। 1.25 मार्क एका प्रश्नासाठी आहे, आणि नंबर लागणे आणि नंबर न लागणे यामध्ये जी पारदर्शक रेषा असते ती ही एका मार्काची, म्हणजे 1.25 मार्काची असू शकते, हे लक्षात घ्या। आणि म्हणून प्रत्येक घटक तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा, त्यासंबंधी तुमच्या मनातल्या सर्व शंका तुमच्या आदरणीय शिक्षक वर्गांना भेटून, ज्यांच्याकडे तुम्ही क्लास करता किंवा शाळेमध्ये ज्या सन्माननीय शिक्षकांकडून तुम्ही शिकत आहात त्या शिक्षकांकडून तुमच्या यासंबंधीच्या शंका दूर करून घ्या। आणि यदा कदाचित जर तुम्हाला वेळ भेटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून मला तुमची शंका कळवा, मी त्या शंकेचं निरसन करायचा प्रयत्न करेन। तर एक पासून आता त्यानंतर यामध्ये आलेलं आहे की संख्या ज्या आलेल्या आहेत त्या आहेत पूर्ण संख्यावरील। आता मग आपल्याला पूर्ण संख्या माहिती असल्या पाहिजे। तर पूर्ण संख्या ज्या आहेत नैसर्गिक, म्हणजे मोज संख्या, त्यानंतर नैसर्गिक संख्या, आणि त्यानंतरचा संचय येतो पूर्ण संख्यांचा संचय, याला म्हटलं जातं होल नंबर सेट। होल नंबर सेट। तर मग पूर्ण संख्यांचा संच कोणता आहे तो बघून घ्या। हा संच डब्ल्यू ने दाखवतात, हा शून्यापासून सुरू होतो, शून्य एक दोन तीन चार पाच सहा सो आन पुढे अनंत, हा संच अनंत संच असा, अनंत संच असे याला म्हणतात। म्हणजे मोज संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर परिमेय संख्यांचा संच, अपरिमेय संख्यांचा संच, वास्तव संख्यांचा संच, अशा पद्धतीने हे संच आहेत पुढे उच्च शिक्षणामध्ये। म्हणजे
पुढच्या काळामध्ये तुम्हाला याची निश्चितच माहिती होईल आणि हे संच आज आपल्याला अभ्यासायचे आहे। तर बघूया बालदोस्तांनो, आता यामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीने विभाज्यतेच्या कसोट्या बघायच्या, तर त्या कसोट्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण बघूया एकची कसोटी। मी या ठिकाणी लिहितो एकची कसोटी। तर एकची कसोटी अतिशय सोपी आहे। एक या संख्येने सर्व संख्यांना निशेष भाग जातो। एक या संख्येने अतिशय किरकोळ आहे, परंतु एखाद्या वेळेस यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। एक या संख्येने सर्व संख्यांना निशेष म्हणजे खाली काहीच शिल्लक न राहणे, ज्याला आपण म्हणू शकतो बाकी शून्य असणे, निशेष भाग जातो। मग उदाहरण बघूया, समजा 24 आहे, 24 भागिले 1 आहे, 24 काय होतात, 24 होतात, आणि म्हणून या ठिकाणी उत्तर किती येतं, 24। किंवा तिसरी चौथीला आपण जो अशा पद्धतीने भागाकार शिकतो, ही 24 ही संख्या 1 ने भाग द्यायचा, मग 1 ने भाग दिला तर या ठिकाणी 24 म्हणजे कितीचा भाग बसतो, 24 चा भाग बसतो। डायरेक्ट अशा पद्धतीने तुम्ही भागाकार करू शकता, आलं लक्षात। तर याला म्हणतात निशेष भाग जाणे, ही प्रक्रिया की ज्या ठिकाणी रिमाइंडर किंवा बाकी शून्य असणे। तर ही पहिली कसोटी आहे विभाज्यतेची। बोर्डवरचं तुम्ही सर्वांनी लिहून घेतलं असेलच असं गृहित धरून मी आता हा बोर्ड पुसतोय, कारण दुसऱ्या कसोटीसाठी आपल्याला जागा हवी। तर बालदोस्तांनो, ही एकची कसोटी झाल्यानंतर आता आपण अभ्यासणार आहोत दोनची कसोटी। दोनच्या कसोटीमध्ये सर्वात सिंपल आणि सोपं लक्षात ठेवायचं, ज्या संख्येच्या एकम स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। तर अशा पद्धतीने अतिशय सोपी अशी दोनची कसोटी आहे। किंवा दुसरं आपल्याला असं म्हणता येईल की सम संख्यांना 2 ने निशेष भाग जातो। ती संख्या कितीही मोठी असली तरी देखील 2 ने त्या समसंख्येला निशेष भाग जातो आणि बाकी शून्यवरती। त्याही पुढे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक समसंख्येचे एकम स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतोच असतो। आणि म्हणून 2ची विभाज्यतेची कसोटी ही अतिशय सोपी आहे। तर ती आपण सर्वात सुरुवातीला बघूया 2ची विभाज्यतेची कसोटी। क्रमांक 1, विभाज्यतेची कसोटी। तर पहिलं जे अतिशय सोपं क्रमांक 1 चं, की ज्या संख्येचे एकम स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो, अतिशय सोपी ही कसोटी आहे। दुसरं याचं वाक्य किंवा दुसरं आपल्याला म्हणता येईल या कसोटीमध्ये, सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो। आणि तिसरं जे आहे, तर याही पुढे जाऊन जर दशक एकक शतक दशक एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 3 अंकी संख्या असतील, 2 अंकी संख्या असेल, किंवा कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी दशक स्थानी आणि शतक स्थानी 0 असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। तर अशा पद्धतीने 2ची ही अतिशय सोपी कसोटी आहे, तुम्हाला सर्वांच्या ती लक्षात आली असेल असं मी गृहित धरतो। आता वळूया 3च्या कसोटीकडे। 3ची कसोटी, तर ती ही अतिशय 3ची विभाज्यतेची कसोटी। 3 ही विषम संख्या आहे, त्याचबरोबर ती मूळ संख्या आहे,
हेही तुम्हाला ज्ञात आहे, तुम्हाला ते माहिती आहे। मग आता तीनची विभाज्यतेची कसोटी काय सांगते आपल्याला, तर ही अतिशय सोपी आहे ही सुद्धा कसोटी। तर या कसोटीमध्ये ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन ने निशेष भाग जातो, त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो। म्हणजे बघा बालदोस्तांनो, जर एखादी संख्या तुम्ही आता तीन ने खालील संख्येला भाग जातो किंवा नाही, किंवा खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो अशा स्वरूपाचा जर प्रश्न असेल, तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, अगोदर त्या दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून घ्यायची आणि त्या बेरजेला जर तीन ने भाग गेला, म्हणजे ती बेरजेची जी काही संख्या येणार आहे ती संख्या जर तीनच्या पाड्यातील असेल, तर मग बालदोस्तांनो निश्चित त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो। कसोटी यासाठी तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे। यदा कदाचित अशा स्वरूपाचा प्रश्न आल्यानंतर काय होतं की आपण पूर्णपणे त्या चारही पर्यायांना भाग देत बसतो आणि त्यामध्ये मग आपला वेळ जातो, पर्यायाने आपल्याला इतर प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पुरत नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी ही खबरदारी घेणं अत्यंत जरुरीचं आहे। ह्या कसोट्यांना तुम्ही किरकोळ समजू नका, या कसोट्या मुकपाट असू द्या, यावर आधारित कमीत कमी किमान एक तरी प्रश्न विचारला जातोच जातो। आणि म्हणून बालदोस्तांनो ते तुम्ही गांभीर्याने घेऊन ह्या कसोट्या पाठ करणं आहे। आता तीनच्या या कसोटीमध्ये आपण काही उदाहरण बघूया। मग समजा एखादी संख्या आहे जी मगाशी आपण गृहीत धरली होती, सम एक्झाम्पल समजा आता 24 ही संख्या आहे। आता यातील अंकांची बेरीज जर केली तर 2 + 4 बरोबर किती होतात 6, आणि 6 3 ने निशेष भाग जातो उत्तर येतं 2। याचाच अर्थ असा होतो की 24 ने निशेष भाग जातो आणि आपल्याला माहिती 24 / 3 उत्तर किती येतं 8। तर अशा पद्धतीने ही कसोटी वापरून आपण त्या संबंधित संख्येला 3 ने निशेष भाग जातो किंवा नाही हे ठरवू शकतो। अतिशय सोपं आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवतो। ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। अजून एक समजा आपण मोठी संख्या घेऊ 57,900। आता बेरीज 9 + 5 = 12 + 9 = 21 + 6 = 27 = 60। मग आता यातील अंकांची बेरीज केली 5 + 7 + 9 + 6 = 0, तर ही बेरीज जी आहे 7 + 5 = 12 + 9 = 21 + 6 = 27 = 0 म्हणजे 27, किंवा 9 + 15 = 7 = 22 = 27। तर आता तुम्हाला माहिती आहे बालदोस्तांनो की 27 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये येते, 3 × 9 = 27 होतात, किंवा 27 / 3 ने निशेष भाग जातो आणि म्हणून या संपूर्ण संख्येला 57,960 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। तर असं टेक्निक किंवा ही ट्रिक वापरून तुम्ही या पद्धतीने 3ची कसोटी या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। आता 3च्या कसोटीनंतर जो पुढचा अंक आपल्याला येतो तो अंक आहे 4। आता 4च्या कसोटीमध्ये एकदम सोपा आहे, साधारणपणे 4 ही समसंख्या आहे आणि 4 ने समसंख्येला तर निश्चित भाग जाणार आहेच, परंतु त्यामध्ये अट कोणती ती एकदा व्यवस्थित लक्षात घ्या। कोणतीही संख्या घेतली आपण 4 ने भाग जाताना साधारणतः 2 पद्धती किंवा 2 वेगवेगळ्या ट्रिक तुम्हाला वापरायच्या आहे 4च्या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये। पहिला आहे ज्या संख्येच्या एकक व दशक स्थान मिळून 2 0 असतील, 4ची विभाज्यतेची कसोटी, ज्या संख्येच्या एकक व दशक स्थान म्हणजे दशक स्थान आणि एकक स्थान या ठिकाणी जर 2 0 असेल तर 4 ने निशेष भाग जातो, ही झाली पहिली अट। आलं लक्षात? मग 100 घ्या, 250 घ्या, कुठलीही संख्या घ्या, तिच्या जर एकक आणि दशक स्थानी 2 0 असतील तर त्या संख्येला 4 ने निश्चित भाग जाणारच किंवा जातोच, अशी ही 4ची कसोटी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची।
आता त्या पुढील बघूया की दुसरं काय दिलंय चारच्या कसोटीमध्ये. तर दुसरं असं आहे की ज्या संख्येच्या एकक व दशक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला, संख्या कितीही अंकी असू द्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही, शेवटच्या ह्या दोन अंकी संख्या जर चारच्या पाड्यातील असतील, म्हणजे चार एक चार शून्य चार असेल, चार दुनी आठ शून्य आठ असेल, चार त्रिक बारा, चार चौक सोळा, चार पंचे वीस, चार सत चोवीस, चार सत अठ्ठावीस, चार आठ बत्तीस, चार नव छत्तीस आणि चार दहा चाळीस, या इतक्या अंकांपैकी कोणतेही दोन अंक एकक आणि दशक स्थानचे मिळून जर त्या ठिकाणी त्या संख्येच्या शेवटी असतील तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो. तर ही अतिशय सोपी अशी चारची विभाज्यतेची कसोटी आहे. किती अंकी संख्या असू द्या, परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या संख्येला चारने निशेष भाग जातो, तर बालदोस्तांनो तुम्ही हे पक्क्या या दोन कसोट्या लक्षात ठेवायच्या. किती अंकी संख्या असू द्या, एखादं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया. समजा 96,927 ही संख्या आहे. आता एवढी संख्या आहे, याच्या शेवटी जरी 28 असेल, डोळे झाकून या संख्येला चारने भाग जातो, कारण शेवटी किती आलेले 28 आलेले. किंवा या संख्येच्या एकम स्थान या ठिकाणी समजा 16 असतील, तरी देखील या संख्येला पूर्णपणे चारने भाग जातो. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की चार ऑप्शनला चारने भाग देत बसायचं नाहीये तुम्हाला. एकदम सिंपल, एकक व दशक स्थानी मिळून तयार होणारी संख्या दोन शून्य आहेत का हे बघायचंय, किंवा चारच्या पाड्यातील आहे किंवा नाही हे बघायचं, आणि यानंतर तुम्ही डायरेक्ट ते उत्तर त्या ठिकाणी क्लिक करू शकता. तर चला बोलूया बालदोस्तांना, आता चारची कसोटी तुम्हाला क्लिअर झाली असेल, सर्वांना समजली असेल असं मी गृहीत धरतो. आणि आता बालदोस्तांनो, एक दोन तीन चार झाल्यानंतर आता पाचची कसोटी, विभाज्यतेची पाचची कसोटी आणि तिची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. पाचच्या कसोटीमध्ये साधारणपणे आपण पक्क लक्षात ठेवायचं की ज्या संख्येच्या एकम स्थानी शून्य किंवा पाच हा एखादा अंक असतो, त्याच संख्येला पाचने निश्चित भाग जातो. तर अतिशय सोपं या कसोटीमध्ये, पाचच्या कसोटीमध्ये तुम्हाला सांगितलेलं पाचची विभाज्यतेची कसोटी, ज्या एक संख्येच्या एकम स्थानी, ज्या संख्येच्या ऍट द युनिट प्लेस, या संख्येच्या एकम स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतात, त्या संख्येस पाच ने विशेष भाग जातो. पाच ने निशेष भाग जातो. तर अतिशय सोपी कसोटी, तुम्हाला ही मुख पाठवून देईन. आतापर्यंत आपण पाच पर्यंत आलेलो आहोत. एकची कसोटी आहे, तर एकची कसोटी एकदम सोपी आहे, एक ने सर्व संख्यांना निशेष भाग जातो. दोनची कसोटी, ज्या संख्येच्या एकम स्थानी शून्य दोन चार सहा आठ अंके हे अंक असतील, त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो किंवा सर्व संख्यांना दोनने निशेष भाग जातो. तीनची कसोटी, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो, त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो. चारची कसोटी जी आपण आता अभ्यासली, चारच्या कसोटीमध्ये ज्या संख्येच्या एकम स्थानी व दशक स्थानी दोन शून्य असतात, म्हणजे एकम स्थानी एक आणि दशक स्थानी शून्य असतात, किंवा ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी मिळून तयार होणारी संख्या चारच्या पाड्यातील असेल किंवा चारच्या चारने त्या संख्येला जर भाग जात असेल, तर ती संख्या कितीही अंकी असू द्या त्या संख्येला चारने निशेष भाग जातो. पाचची कसोटी जी आपण आता अभ्यासत आहोत ती अतिशय सोपी, ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो, त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो. तर अशा पद्धतीने पाच आपण कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. आता पाचच्या कसोटीची काही उदाहरणं बघूया. म्हणजे साधारणतः कोणतीही संख्या घेतली, 240 एकक स्थानी शून्य, या संख्येला पाचने निशेष भाग जातो. नुसते 40 असतील, पाचने निशेष भाग जातो. त्यानंतर किती अंकी संख्या असेल, तिच्या एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो.
किती अंकी संख्या असेल एक असता आणि पाच असेल तर त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो। म्हणजे ही अतिशय सोपी अशी कसोटी आहे आणि ती तुमच्या सर्वांच्या लक्षात आली असेल असं मी गृहीत धरतो। आणि आता पुढची कसोटी जी आहे ती कसोटी आहे सहाची, तर त्या कसोटीचा आपण आता माहिती घेऊया की सहाची कसोटी नेमकी कोणती आहे। आता मी पुसतो आणि सहाची कसोटी तुम्हाला समजा। सहाची कसोटी एकाकडे दुर्लक्ष होतं, पाठांतर करत असताना किंवा अभ्यास करत असताना किंवा शिकून घेत असताना बऱ्याचदा सहाच्या कसोटीकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु सहाची कसोटी ही समजावून घेणं अत्यंत जरुरीची आहे। सहा ही संख्या सम असून ती तीनच्या आणि दोनच्या पाड्यामध्ये येते, तसेच सहाच्या पाड्यामध्ये तर सहा अंकास येणारच आहे। तर सहाची कसोटी, सहाची विभाज्यतेची कसोटी, तर या कसोटीमध्ये काय आहे, सहाच्या कसोटीमध्ये तीनने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना सहानेही सर्व सम संख्यांना सहाने निशेष भाग जातो। म्हणजे ज्या संख्येला ज्या सम संख्येला तीनने निशेष भाग जातो, निशेष भाग जातो त्या सम संख्येला किंवा त्या सम संख्येलाच सहाने निशेष भाग जातो। तर मग आता बालदोस्तांनो काय आहे याच्यामध्ये की समजा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, चार त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले आहेत आणि प्रश्न असा विचारला खालीलपैकी कुठल्या संख्येला किंवा कोणत्या संख्येला चारने निश्चित भाग जातो, असं जर त्या प्रश्नाचं स्वरूप असेल तर बालदोस्तांनो हे पक्कं लक्षात ठेवा, अगोदर त्या संख्येला तीनने भाग जातो का हे बघायचं। चार उत्तरं दिलेली असतील, चारपैकी दोन उत्तरं एकदम बाद असतील, तीनच्या पाड्यामध्ये तीनची बेरीज येणार आणि ती उत्तरं सोडून द्यायची, दोघांच्या मात्र उरलेल्या दोन ऑप्शनपैकी दोघांच्याही बेरजेला म्हणजे तीनने निशेष भाग जाईल, म्हणजे त्या संख्येला तीनने निशेष भाग जाईल, परंतु सहाने भाग जायची कसोटी काय सांगते की ती संख्या सम असली पाहिजे तर सहाने भाग जाईल। आणि म्हणून मग ती संख्या सम आहे की ते बघायचं आपल्याला, म्हणजे आता साधारणपणे 33 आहे, एक उदाहरण आपण घेऊया, 33 या संख्येला तीनने भाग जातो पण सहाने जातो का, तर सहाने जात नाही, कारण 33 ही तीनने भाग जाणारी संख्या आहे परंतु 33 ही विषम संख्या आहे। तर मग बालदोस्तांनो म्हणून तीनने भाग जातो परंतु सहाने जाणार नाही। मग दुसरं उदाहरण बघूया, जवळचंच आपल्या 36 आहे, 36ची बेरीज केली 6 आणि 3 9, 9 तीनने भाग जातो म्हणून 36 तीनने निश्चित भाग जातो हे आपल्याला माहिती आहे। आता 36 सहानेही भाग जातो, बघा 6 7 36 का जातो, कारण कसोटी काय सांगते की ती संख्या सम असली पाहिजे आणि 36 या संख्येच्या एकच्या आहे। तर आशा करतो तुम्हाला ही सहाचीही कसोटी समजलेली असेल। चालेल, तर बालदोस्तांनो आता पुढची जी कसोटी आपण घेणार आहोत, 6 झाल्यानंतर आता डायरेक्ट कसोटी आहे पुढची 8, कारण 7 काही तशी विभाज्यतेची कसोटी नाहीये, 7 तुम्हाला डायरेक्ट त्या संख्येला भाग घेऊन बघायचा आहे आणि म्हणून यावरती शक्यतो स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्नही विचारला जात नाही। यदा कदाचित तशा पद्धतीने जर तसा काही प्रश्न असेल तर तुम्हाला दिलेल्या 4 ऑप्शनला 7 भाग देत जायचे, त्याहीवरती तुम्ही एकम स्थानचे अंक चेक करू शकता। 7 पाड्यातील एकम स्थानचे अंक जर असतील, म्हणजे 7 1 7 7 4 7 2 14 7 3 1 21 1 7 4 28 पुन्हा 4 7 5 35 5, म्हणजे 7 1 4 5, त्यानंतर 7 42 2, 7 7 49 पुन्हा 7, असे क्रमाने हे अंक येतात। एकक स्थानी हे जे 7 पाड्यातले अंक जर असतील तर त्या ठिकाणी 7 भाग जायची शक्यता निर्माण होते। म्हणजे यदा कदाचित तसा जर प्रश्न विचारला गेला असेल तर हे टेक्निक तुम्हाला किंवा ही ट्रिक त्या ठिकाणी उपयोगी पडेल। आता बघूया 8 कसोटी। आठची कसोटी काय, तर 8 कसोटी एकदम सोपी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे, ज्या संख्येच्या अनुक्रमात शतक दशक व एकक, म्हणजे आपण म्हणूया ज्या संख्येच्या
शतक, त्यानंतर दशक व एकक स्थानी। एकक स्थानी शून्य हा अंक असतो। त्या संख्येस आठ ने निशेष भाग जातो, त्या संख्येस आठ ने निशेष भाग जातो। किंवा दुसरे एक आहे की या संख्येच्या शतक, दशक व एकक स्थानच्या अंकाचे स्थान न बदलता मिळणाऱ्या तीन अंकी संख्येला जी काही आपल्याला, म्हणजे यातली दुसरी अट अशी आहे, शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान मिळून तयार होणारी जी काही संख्या असेल, या संख्येला जर आठ ने निशेष भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला आठ ने निशेष भाग जातो। म्हणजे साधारणपणे आता पहिल्या याच्यासाठीचं उदाहरण आपण बघूया। समजा या ठिकाणी संख्या आहे 5000 किंवा 549। आता आठ ने भाग जाण्यासाठी काय की याच्या शेवटी जर आपण 888 लिहिले तर 888 आठ ने निश्चित भाग जातो, म्हणून या संपूर्ण संख्येला काय होतो, आठ ने भाग जातो। पहिल्याचं उदाहरण किंवा पहिल्या अटीचं उदाहरण, ज्या संख्येचा शतक, एकक, दशक, म्हणजे शतक, दशक व एकक स्थानी फक्त शून्य हा अंक असतो, तिलाही आठ ने निश्चित भाग जातो। मग त्यासाठीचं उदाहरण बघूया। समजा आपण 380 संख्या घेतली आणि शतक स्थानी, दशक स्थानी, एकक स्थानी म्हणजे या ठिकाणी तीनही शून्य घेतले तर या संख्येला आठ ने निशेष भाग जातो। तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो ही कसोटी आहे आठची आणि ती तुम्हा सर्वांना लक्षात आली असेल असं मी गृहीत धरतो। आणि आता वळूया आपण पुढची जी कसोटी आहे ती कसोटी आहे नऊची। तर नऊ या संख्येच्या कसोटीसाठीच जे आहे विश्लेषण आपण बघूया। आणि काही नाही, हा व्हिडिओ तुम्ही वारंवार बघत गेले, समजावून घेतलं की तुम्हाला या कसोट्या मुकपाट होती, आमचा व्यवसाय असतो आणि म्हणून आम्हाला ह्या कसोट्या मुकपाट असतात, तुम्हालाही त्या व्हाव्यात अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। बालदोस्तांनो अभ्यास आहे की अभ्यास, आणि वारंवार मी तुम्हाला याबद्दल सांगत असतो की असाध्य ते साध्य करणे सायास, अभ्यास तुका म्हणून। बालदोस्तांनो जीवनातील आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो तो म्हणजे अभ्यास। या पवित्र मार्गावरती तुम्ही जर मार्गक्रमण केलं आणि या पवित्र मार्गाची कास धरून आयुष्यभर सतत अभ्यास करत राहिले तर आयुष्य संपूर्ण तुमचं आनंदी असतं आणि तुमच्या आयुष्याचा उपयोग हा इतरांना देखील होतो। म्हणजे तुम्ही स्वतःसाठी न जगता समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी जगता, राष्ट्राचंही भलं करता, त्याबरोबर तुमचंही भलं होत असतं आणि म्हणून त्यासाठी आपण सतत अभ्यासाची कास धरली पाहिजे। आता वळूया बालदोस्तांनो नऊच्या कसोटीमध्ये। नऊची कसोटी आपल्याला काय सांगते ते बघा। नऊच्या कसोटीमध्ये एकदम सोपा आहे, ज्या संख्येच्या अंकांची बेरीज नऊच्या पटीत असते त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो। म्हणजे ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनच्या कसोटीप्रमाणे अंकांच्या बेरजेला नऊने निशेष भाग जातो, नऊने निशेष भाग जातो त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो। तर अशी ही बालदोस्तांनो नऊची कसोटी आहे जी की तीनच्या कसोटीच्या एकदम जवळपास सारखी आहे। तीनची कसोटी आपण बघितली, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो। याप्रमाणे पाठांतरामुळे तुम्ही एवढ्या फास्ट म्हणू शकता, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊने निशेष भाग जातो त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो। म्हणजे जर प्रश्न असेल परीक्षेमध्ये विचारलं खालील पैकी कोणत्या संख्येला नऊने निशेष भाग जातो, असं जेव्हा विचारलेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, क्रमांक
ए पासून अंकांची बेरीज करायला सुरुवात करायची. बेरीज 9 ने भाग गेला की तेच तुमचं उत्तर असणार. ज्या ठिकाणी तुमच्या अंकांच्या बेरीज झाल्या ती बेरीज व्यवस्थित करायची. ही बेरीज तुम्हाला तोंडी करता येईल एवढा सराव तुम्हाला करत जायचं रिकाम्या वेळामध्ये. अशा पद्धतीने आपण तोंडी अंकांच्या बेरजा करत जायच्या. 4 ने 5 5 त्यानंतर अंक आहे 6 4 5 9 9 आणि 6 15 15 नंतर त्यानंतर 7 मिळवले 15 7 22 नंतर 8 मिळवले 30 अशा पद्धतीने 9 मिळवले 29 10 मिळवले 39 11 मिळवले 50 अशा पद्धतीने या बेरजा तुम्ही करत गेल्यानंतर ऑटोमॅटिकली यू विल गेट यू हॅव हॅबिट. अशा पद्धतीने तुम्हाला ही एक सवय लागेल. सतत अंकांशी तुम्ही खेळत राहतात आणि मग हेच अंक जे आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुणांक देऊन जातील. तर मग बालदोस्तांनो, 9 ची ही कसोटी आहे की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. आणि मग आता दुसऱ्या एक 9 च्या कसोटीसाठी काय सांगितलंय, ज्या समसंख्येला म्हणजे साधारणपणे 9 या संख्येने समसंख्येलाच नाही तर विषम संख्येलाही भाग जातो. आणि म्हणून अगोदर अंकांची बेरीज आपण 9 च्या पट्टीमध्ये म्हणजे 9 च्या पाड्यामध्ये आहे का ते पाहणं अत्यंत जरुरीचं असतं. एक छोटस उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. आता 386 ही संख्या आहे. आता याच्यातील अंकांची जर बेरीज केली 8 3 11 11 6 17 आणि ही 9 च्या पाड्यामध्ये येत नाही म्हणून या संख्येला 9 ने निश्चित भाग जाणार नाही. तीच संख्या जर अशी असेल 3 8 7 बघा विषम संख्या आहे. 8 7 15 3 ची बेरीज येते 18 आणि म्हणून या संख्येला 9 ने निश्चित भाग जाईल. एवढं उदाहरण तुमच्यासाठी पुरेसं आहे. या प्रकारची असंख्य उदाहरणं हा व्हिडिओ पाहत असलेले माझे असंख्य गुरुजन वर्ग व मित्र पाहत असतील तर तुम्ही स्वतः अशा पद्धतीने एका एका प्रकरणावरती एका एका प्रश्नावरती वेगवेगळे 25 प्रश्न तयार करा. आपल्या ग्रामीण भागातील बालदोस्तांना ते सोडवायला द्या. त्यांचा निश्चित सराव वाढेल आणि त्याचा उपयोग त्यांना परीक्षेमध्ये होईल. बालदोस्तांनीही स्वतःची क्वेश्चन बँक तयार करायची आहे. एका रजिस्टरवरती दररोज व्हिडिओ पाहिल्यानंतर मी याचे प्रश्न तयार करायची काही टेक्निक तुम्हाला सांगितलं आहे. अशा पद्धतीने स्वतःची क्वेश्चन बँक विकसित करा. क्वेश्चन बँक तुम्ही तयार करा आणि त्या त्या प्रकरणावरती तुम्ही एका एका टॉपिकवरती 25 25 प्रश्न किमान दररोज तयार करायची सवय लावून घ्या. आणि म्हणून विचार करा, तुमच्यासाठी जे प्रश्न विचारतात त्यांनीही प्रश्न तयार केलेलेच असतात ते किती हुशार असतील. आणि म्हणून त्यांची हुशारी तुम्हाला प्राप्त करायची असेल ते छोटे छोटे टेक्निक वापरा आणि या टेक्निकद्वारे तुमचा सर्वोत्तम असा अभ्यास होईल. आता 9 ची कसोटी झाल्यानंतर बालदोस्तांनो आपल्याला कसोटी अभ्यासायची आहे. ती आहे 10 ची कसोटी आणि ती कसोटी अतिशय सोपी आहे. या कसोटीमध्ये काय सांगितलंय की ज्या संख्येच्या एकम स्थानी फक्त 0 असतो, ज्या संख्येच्या एकम स्थानी फक्त 0 असतो त्या संख्येलाच 10 ने भाग जातो. तर अतिशय सोपी अशी ही 10 ची कसोटी तुमच्या लक्षात आलेली असेल. ज्या संख्येच्या एकम स्थानी फक्त 0 असतो, ज्या संख्येच्या एकम स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. तर ही अत्यंत सोपी आणि एकदम इझी प्रॉपर्टी. दिस वन इज व्हेरी इझी प्रॉपर्टी. सो आपण यावरची उदाहरणं 1 2 उदाहरणं घेऊया आणि 10 ची कसोटी आटोपी घेऊया. म्हणजे पहिलं जर असेल तर 10 एकम स्थानी 0 आहे, त्यानंतर एकम स्थानी 0 आहे, त्यानंतर 4390 एकम स्थानी 0 आहे. तर अशा पद्धतीने असंख्य संख्या आणि उदाहरण तुम्ही तयार करू शकता. ज्यामध्ये एकम स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने निश्चित भाग जातो. आता क्रमाने आपण बघूया बालदोस्तांनो, ही कसोट्यामध्ये शेवटची कसोटी आहे 11 ची कसोटी. ही कसोटी मात्र आणि यावरती बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेतून तुमच्या नवोदयाच्या परीक्षेतून खूपदा प्रश्न विचारलेला असतो. या कसोटीमध्ये काय आहे तर साधारणपणे तुम्हाला 4 अंकी 5 अंकी 7 अंकी संख्या दिली जाते आणि 11 ने भाग जातो किंवा नाही हे विचारलं जातं. यामध्ये जे तर संख्याची सम आणि विषम स्थानांची तुम्हाला सुरुवातीला बेरीज करून घ्यायची. यामध्ये स्पष्टपणे काय सांगितलंय, ज्या संख्येतील समस्थानांच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11 ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्ये इतका असतो त्या संख्येला 11 ने निश्चित भाग जातो. म्हणजे
ही कसोटी सांगितली. दिलेल्या संख्येतील कुठली वजाबाकी करायची? दिलेल्या संख्येतील समस्तांच्या अंकांची बेरीज. व विषम स्थानच्या अंकांची बेरीज. ऑड नंबर विषम स्थानच्या अंकांची बेरीज. यांची वजाबाकी. किंवा फरक त्याला म्हणल्या जातं. शून्य किंवा अकराच्या पटीत, म्हणजे अकराच्या पाढ्यात, अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येस अकराने निशेष भाग जातो. तर बहुतेकांना ही कसोटी लक्षात येत नाही, म्हणून बालदोस्तांनो मी डिटेल बोर्ड वरती या ठिकाणी एक कसोटी लिहिली. काय सांगते ही कसोटी? ज्या संख्येतील समस्तांच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज यांची वजाबाकी किंवा फरक शून्य येत असेल किंवा अकराच्या पटीतील येत असेल तरच त्या संख्येला अकराने भाग जातो. आणि म्हणून यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारल्यानंतर ती संख्या साधारणतः तुम्हाला मोठी संख्या दिलेली असते. आपण एक संख्या इथं उदाहरणार्थ घेऊया, 1, 2, 3, 4, 5. आता ही संख्या घेतल्यानंतर आता ही संख्या आहे 12,345. इथून सुरुवात केली तर हे स्थान आहे 1, हे स्थान आहे 2, हे स्थान आहे 3, हे स्थान आहे 4 आणि हे स्थान आहे 5. तर बघूया मग यातील समस्थानांची बेरीज. दुसऱ्या आणि चौथ्या स्थानी काय आहे? 2 अधिक 4 किती आली? बेरीज 6. आता बघूया पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या, म्हणजे विषमस्थानच्या अंकांची बेरीज. तर ती आहे 1, 3, 5. 1 अधिक 3 अधिक 5, यामध्ये 5 3 8 आणि किती झाले? 9. आता ज्यावेळेस 9 ही बेरीज झाली तर तुम्हाला अट काय दिलेली आहे? समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थांच्या अंकांची बेरीज यांची वजाबाकी किंवा फरक. मग कदाचित एखाद्या वेळेस विषमस्थांच्या अंकांची बेरीज जास्त येते, समस्थांच्या अंकांची बेरीज कमी येते, असंही होऊ शकतं. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की 6 तून 9 वजा केले तर वजा 3 शिल्लक राहतात. म्हणून मग 9 मधून 6 वजा केले तर 3 शिल्लक राहतात. 3 ला 11 ने भाग जात नाही, म्हणून या संख्येला 11 ने भाग जाणार नाही. आणि म्हणून बालदोस्तांना तुम्हाला या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचंय की त्या संख्येतील समस्तांच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज या ठिकाणी या बेरजेच्या वजाबाकीला फरक जर शून्य आला किंवा 11 च्या पाड्यामधील जर आला तर मग त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. अशा पद्धतीने एकंदरीत आज आपण 10 कसोट्यांचा परामर्श या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तो एक थोडक्यामध्ये मी इथं रिपीट करतो, म्हणजे आजचा हा क्लास किंवा आजचं हे सत्र आपण या ठिकाणी संपूया. पहिली कसोटी आज आपण बघितली बालदोस्तांनो, 1 ची 1 च्या कसोटीमध्ये जास्त 1 च्या कसोटीमध्ये सर्वात सोपं आहे की सर्व सम आणि विषम संख्येला 1 ने निश्चित भाग जातो. 2 ची कसोटी आपण बघितली, ज्या संख्येच्या एकमस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा सर्व सम संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. त्यानंतर क्रमांक 3 ला आपण बघितली, 3 ची कसोटी. तीनच्या कसोटीमध्ये बालदोस्तांना अतिशय सोपं आहे, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. तर अतिशय सोपी 3 ने भाग जाण्याची कसोटी, त्या अंकातील बेरीज करून घ्यायची, त्याला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. त्यापुढे क्रमांक 4 ला 4 ची कसोटी, 4 ची विभाज्यतेची कसोटी, ज्यामध्ये एकदम सोपा आहे, ज्या संख्येचा दशक व एकस्थानची मिळून तयार होणारी संख्या 4 च्या पटीत किंवा 4 च्या पाड्यातील असेल किंवा त्या संख्येला 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 4 ची उपकसोटी या पद्धतीने सांगितलेली की ज्या
संख्येतील दशक व एकक स्थानी दोन शून्य असतात, म्हणजे दशक स्थानी शून्य आणि एकक स्थानी शून्य, तर अशा संख्येला चारने निश्चित भाग जातो। त्यापुढील क्रमांक पाचला आपण अभ्यासली। पाचची विभाज्यतेची कसोटी ही एकदम सोपी आहे। या कसोटीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पाचच्या कसोटीमध्ये की ज्या संख्येत एकम स्थानी शून्य व पाच हे अंक असतात त्या संख्येला पाचने निश्चित भाग जातोच जातो, एकदम सिंपल। त्यानंतर येते सहाची कसोटी। सहाच्या कसोटीमध्ये ज्या संख्येला तीनने निश्चित भाग जातो, म्हणजे विशेषत ज्या समसंख्येला तीनने निश्चित भाग जातो त्याच संख्येला फक्त सहाने निश्चित भाग जातो, अन्यथा सहाने भाग जात नाही। पुढची सातची कसोटी, अशी काही कुठली सातसाठी कसोटी नाही, परंतु जर या ठिकाणी विचारलं तर तुम्ही त्या संख्येच्या एकम स्थानी असलेली संख्या सातच्या पाड्यातील आहे की नाही हे बघून घ्यायचं। चार ऑप्शनपैकी ज्या संख्येच्या एकम स्थानी सातच्या पाड्यातील असेल, एक स्थानी संख्या असेल, त्या फक्त दोन संख्या असतील, त्याच दोन संख्येला तुम्ही सातने भाग देऊन बघायचा, म्हणजे तुमचं उत्तर कमी वेळेमध्ये तुम्हाला काढता येईल। आता वळूया आठवी कसोटी जी आहे। आठची कसोटी यामध्ये आपण बघितलं होतं आठच्या कसोटीमध्ये की ज्या संख्येच्या एकक स्थानी दशक स्थानी व शतक स्थानी मिळून तयार होणारी संख्या आठच्या पटीत असेल किंवा त्या संख्येला जर आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने भाग जातो, किंवा शतक दशक व एकक स्थानी शून्य असेल तर त्याही संख्येला आठने निश्चित भाग जातो। नंतरची कसोटी होती नऊची। नऊच्या कसोटीमध्ये ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊने निश्चित भाग जातो किंवा ज्या संख्येतील अंकांची बेरीज नऊच्या पटीतील असते त्या संख्येला नऊने निश्चित भाग जातो। अशा पद्धतीने नऊची कसोटी आपण अभ्यासली। त्यानंतर पुढची कसोटी होती दहाची। दहाच्या कसोटीमध्ये एकदम सिंपल आहे बालदस्तने, व्हेरी इझी। ज्या संख्येच्या एकम स्थानी फक्त शून्य असतो त्या संख्येला दहाने निश्चित भाग जातो। दुनिया एक नंबरी तो मै दस नंबरी हे गाणं फार पूर्वी एका चित्रपटामध्ये आम्ही शाळेमध्ये असताना आलेलो होतं। गाणं तर पूर्ण काही आठवत नाही मला, परंतु बात कहू मैं खरी की दुनिया एक नंबरी तो मैं दस नंबरी, मनोज कुमारच्या चित्रपटातील हे गाणं होतं। तर तशी दहा नंबरची कसोटी बालदोस्तांना आपण अभ्यासली। त्यानंतर मागे एकदा संजय दत्त आणि गोविंदाचा चित्रपट आला होता, एकावर एक अकराची कसोटी जी आहे बालदोस्तांना ती एकदम सोपी, थोडीशी क्लिष्ट आहे परंतु सरावाने ती सोपी होऊ शकते। दिलेल्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थांच्या अंकांची बेरीज यांची वजाबाकी शून्य किंवा अकराच्या पट्टीतील, म्हणजे अकराने भाग जाणारी जर येत असेल, अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी आणि नव्याण्णव अशी जर येत असेल तरच त्या संख्येला अकराने निश्चित भाग जातो। अशा पद्धतीने बालदोस्तांना आपण आज एकंदरीत अकरा कसोट्यांचा अभ्यास किंवा परामर्श घेतलेला आहे। आता राहिलेली शेवटची एक कसोटी आहे जी पुस्तकामध्ये दिलेली नसते, ती तुम्ही पक्की लक्षात ठेवायची। कोणत्याही संख्येला इच अँड एव्हरी नंबर पॉझिटिव्ह अदरवाईज निगेटिव्ह, रॅशनल अदरवाईज इरॅशनल, रिअल नंबर वास्तव संख्या असेल, परिमेय संख्या असेल, अपरिमेय संख्या असेल, पूर्ण असेल, पूर्णांक असेल, नैसर्गिक संख्या असेल, कोणत्याही संख्येला शून्याने भाग दिल्यानंतर उत्तर शून्यच येते हे पक्कं लक्षात ठेवा। परंतु शून्याला इतर संख्येने भाग दिल्यानंतर सुद्धा उत्तर शून्य येते, आणि म्हणून जे तर आपण अद्यापर्यंत शून्याचा पाडा तयार करू शकलेलो नाही, आणि म्हणून ज्या संख्येच्या छेदामध्ये शून्य असतं तिचा आपण एक अजुम्पशन, एक गृहितक म्हणून भागाकार शून्य घेतो, प्रत्यक्षामध्ये तो भागाकार इन्फिनिटी म्हणजे अनंत, अशा पद्धतीने गणितामध्ये गृहित धरल्या जातं। परंतु तुमच्यासाठी तुम्ही पक्कं लक्षात ठेवा की शून्याने कोणत्याही संख्येला भाग दिला तर उत्तर शून्यच येतं, अथवा शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर उत्तर शून्य येते। तर अशा पद्धतीने साधारणपणे बेसिकली वी हॅव कम्प्लिटेड ऑल द टेस्ट डिपेंडिंग अपॉन द फॅक्टरायझेशन, अदरवाइज वी कॅन सी डिपेंडिंग फॉर द डिव्हिजन मेथड, म्हणजे विभाज्यतेसाठी यासाठीच्या फॅक्टरायझेशनच्या किंवा विभाज्यतेच्या या कसोट्या आपण एकंदरीत बारा कसोट्यांचा परामर्श किंवा विश्लेषण या आजच्या तासिकेमध्ये बघितलं। तुम्हाला सर्वांना हे विश्लेषण आवडलं असेलच असं मी गृहित धरतो। त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही कळवा, त्या ठिकाणी मी माझा नंबर दिलेला आहे। या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबवरती लिहू शकता। त्याचबरोबर तुम्हाला एक विनंती अशी राहील की जे गुरुजन वर्ग, जे गुरुजन मित्र, सन्माननीय गुरुजन मित्र हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। त्याचबरोबर जे बालदोस्त आणि पालक हा व्हिडिओ बघत आहात, तर तुम्ही इतरही जे कोणी ग्रामीण भागातील विद्यार्थी या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोना कोविड नाईन्टीनच्या या विषाणूने जो जगभर धुमाकूळ घातलेला आहे यामध्ये मानवजात जर वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच सहकार्याचा एक भाग म्हणून
जे बालदोस्त आज शाळेत जाऊ शकत नाहीये, ज्या गावामध्ये गावखेड्यामध्ये क्लासेस नाहीये, परंतु तो मुलगा किंवा मुलगी चौथी पासून आज पाचवीला आलेला आहे, त्याच्या पालकांची त्याची इच्छा आहे की नवोदयाची परीक्षा देऊन एक उच्च शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण त्याची घ्यायची इच्छा आहे, अशा प्रज्ञावान आणि हुशार मुलांसाठी मी सर्वांना कळकळीचं आवाहन आणि विनंती करतो की हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा, म्हणजे जेणेकरून दररोज जे काही व्हिडिओ आम्ही बालदोस्तांसाठी तयार करत आहोत ते व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तुमच्या एका लाईकने आम्हाला हे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि म्हणून तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. आजचा हे प्रकरणाच्या शेवटी सर्व बालदोस्तांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. भरपूर अभ्यास करा, अभ्यासाच्या मार्गानेच आपण परिस्थितीवरती मात करणार आहोत आणि म्हणून आजच्या या शुभदिनी तुम्हाला पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा हा तास किंवा हे प्रकरण आपलं विभाज्यतेच्या कसोट्याचं संपलं असं मी जाहीर करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू.